ओम शांती। छडी लागे छमछम या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व बंधू भगिनींचं खूप स्वागत आहे। या बाळगोपाळांना मी माझे अनुभव काही शेअर करत आहे। आपण आपली लहानपणीची मस्ती आपल्या सर्वांनाच वाटते की आपण खूप चांगलं करतो आहे, परंतु कधी कधी हानिकारकसुद्धा होऊ शकते। तर शाळेमध्ये आमच्या प्रायमरी स्कूलमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवायला आई वडील होते, शिक्षक पण तेच, मातपिता पण तेच। त्याच्यामुळे एक असा एक उलटा नशा होता मला की माझेच आई वडील आहेत। जिथं नम्रता पाहिजे त्याच्यापेक्षा एक उलटा नशा होता। आणि त्याच्यामुळं आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर दादागिरी काही कमी नव्हती। दादागिरी इतकी करायची मुलींच्यावरती की एखादी वस्तू मला पाहिजे म्हणजे पाहिजे, जर नाही दिलं तर त्या मुलीचं काही खरं नाही। एक किस्मत नदाब म्हणून माझी एक खास मैत्रीण आता त्या प्रायमरी स्कूल टीचर आहेत, आणि इतकी गोरी गोरी छान ना। मी तिला म्हणते किस्मत मला पेन दे की, ती म्हणते मी नाही देत, जा देतेस का नाही, अजिबात नाही। आणि इतका राग आला मला, मी रागानं काय केलं, हे दोन्ही नख असे तिच्या गालावरती मोठ्याचा मोठा मी चिमटा घेतला। बरं तो रागाचा चिमटा एवढा जोरात माझा तिला बसला की तिला बिचारीला रक्त यायला लागलं, ती रडायला लागली। बरं ही केस गेली सरांच्याकडे, मग सहज काही गप्प बसणार आहेत। 5वी 6वीची ही कहाणी आहे। आणि सरांनी मला पण जोरात एक थप्पड मारली। सर म्हटले ही कुठली मस्ती आहे म्हटले, हां त्या मुलीला किती लागलेलं आहे बघितलंच, रक्त या लागलेलं आहे। तरी परंतु मला आपली चूक झालेली आहे आणि आपण सॉरी म्हटलं पाहिजे, हा सुद्धा मला थोडासुद्धा हा व्यवहार समजू नये का हो? आणि बरं ते झालं मी पण नंतर रडायला सुरुवात केली, मार खाल्लाय सरांचा, छडी लागे छमछम। बरं दुपारची वेळ होती, सुट्टीची जेवणाची वेळ झालेली होती, आम्ही घरी जायचो, डबा वगैरे असा काही प्रकार नव्हता, घरजवळ असायचो। मग घरी जेवायला गेलो, जेवण करून आल्यानंतर बाहेर आमच्या वाड्याच्या बाहेर एका वाड्याचे असे कट्टे असतात ना, तर बाहेरच्या एका कट्ट्यावरती त्या किस्मतचे आजोबा बसले होते। आणि मला म्हटले बाळा जरा इकडे, तुझं नाक किती छान आहे। मी म्हटलं होय माझं नाक छान आहे, हां खूप छान आहे, इकडे जरा। आणि मी जशी जवळ गेले ना, काय करावं सांगा, त्या आजोबांनी ते तपकीर वाढायचे, आणि कधी त्यांनी चिमटी तपकीर घेतली होती मला माहिती नाही, आणि ती सरळ तपकीर त्यांनी माझ्या नाकात कोंबली। अरे बाप रे, एवढ्या शिंका द्यायला सुरुवात केली। आणि ते म्हटले पुन्हा जर माझ्या मुलीच्या माझ्या नातीच्या नादाला लागलीस, हां तिला जर चिमटे काढलेस किंवा काही केलीस तर गाठ माझ्याशी आहे म्हटले। बापरे, मग मी तशीच रडत रडत शिंकत शिंकत विशेष करून शिंकत शिंकत मी शाळेला गेले पुन्हा। आणि जसं ब्रह्माकुमारी विद्यालयात अगदीच 6वी 7वीत असतानाच नवीन नवीन हे विद्यालयाची शाखा आमच्या गावात ओपन झालेली होती, आणि त्यावेळेला मला काही समजत नव्हतं हे ब्रह्माकुमारीचं ज्ञान, परंतु परमात्मा शिवाचा जो सिम्बॉल आहे ना तो खूप आवडायचा, आणि मी खूप प्रेमाने पाहत राहायची, बघत राहायची। एक अर्धा तास जाऊन बसायची मी तिथे। आणि त्या दिवशी महावाक्य मुरलीमध्ये आलेलं होतं की आपको यदि श्रीकृष्ण जैसा बनना है तो लढाई झगडा तो बिलकुल नाही करना चाहिए, मारपीट नाही करणी चाहिए। मला काही समजलं नाही। त्या बहिणीने मला विचारलं बाळा तू मारतेस का मुलांना वगैरे, हो म्हटलं भरपूर मारते मी, मग असं चुकीचं आहे हे, मारहाण करायची नाही। आणि मग ते रोज मला विचारायच्या आज किती लोक मुलांना मारलीस, मी म्हणाल चार मुलींना मारलं आज, पुन्हा दुसऱ्या दिवशी 3 मुलींना मारलं, पुन्हा 2 मुलींना। एक दिवस असा होता आणि तो होता गुरुवार, आणि त्यांनी मला विचारलं आज किती मुलांना मारलंस तू, म्हटलं आज ना मी कुणालाही नाही मारलं। अच्छा, आणि त्यांनी एक आमच्या विद्यालयामध्ये तोशा नावाचा एक छान गोड पदार्थ आहे मस्त, आणि तो त्यांनी पर्समधून काढून मला दिला आणि म्हटल्या बाळा ईश्वराचं जेव्हा तू ऐकशील ना तरी शिवबाबा तुला रोज असंच छान छान खाऊ खायला देणार। म्हटलं हो का, आणि मुलांना तर खाऊ प्रसाद आवडतोच। मला इतका आनंद झाला, आम्ही तो प्रसाद खात खात घरी गेले
आणि आईला सांगितलं, आई असं असं झालं. आई म्हणते व्हेरी गुड, खूप छान. तर आपल्याला वाटतं की आपण मारपीट केल्यामुळे आपल्याला खूप समाधान आहे, एक सात्विक आनंद आहे, ही लहानपणीची गोष्ट आहे. परंतु आज अखेरसुद्धा असं चुकूनसुद्धा असं हात उगारावा किंवा वर मारावं कुणाला तरी, चेष्टा मस्करीमध्येच तरी मारावं आपण, असा बिलकुलही संकल्प येत नाही. कारण लहानपणीच परमात्मेच्या महावाक्याने भरलेली ही एक ताकद होती की भले मस्ती केली लहान असताना, परंतु तिथून पुढे जेव्हा बहिणीनी मला सांगितलं की आपल्याला श्रीकृष्णाच्या राज्यात जायचं आहे, अहिंसा परमो देवी देवता आहे, धर्म हा आहे, तर देवता कुठल्याही प्रकारचं अशी मारपीट करत नाहीत, त्यामुळे आपल्यालाही हे करायचं नाही आहे. आणि मग तेव्हापासून हा संस्कारच बनला की कुणालाही मारायचं नाही. चला आता मुलांनो आपण थोडंसं अटेन्शन ठेवूया ना. मग तुम्ही म्हणाल मला मारलं तर, हां आपलं रक्षणसुद्धा आपल्याला करायचं आहे. मार खायचा पण नाही आणि कुणाला मार द्यायचा पण नाही आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट. ओम शांती.